तर इकडे मिरजमध्येही ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांची प्रार्थनास्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरजच्या ख्रिश्चन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. चर्चमध्ये आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातील मिरज हे ऐतिहासिक शहर. अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेचं नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. यापैकीच एक म्हणजे मिरज मधील 100 वर्षापूर्वीचं ऐतिहासिक चर्च. पेशवे काळाच्या पूर्वीपासून ख्रिस्त बांधवांचं वास्तव्य मिरज मध्ये आहे. 125 वर्षापूर्वी मिरज परिसरात आलेले अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी सर डॉक्टर विल्यम वॉनलेस यांनी मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू केली होती आणि त्याचबरोबर त्यांचे अनुयायी सुद्धा मोठ्या संख्येनं वाढू लागले. याच दरम्यान मिरज मध्ये चर्च सुरू व्हावं अशी मागणी सुरू झाली. त्यानुसार मिरजेचे तत्कालीन राजे बाळासाहेब पटवर्धन सरकार यांनी मिरज चर्च साठी मिशन हॉस्पिटल जवळची जागा दिली. कॉलराची साथ होती, त्यावेळेस कॉलरची साथ असताना ते स्वतः त्यांची मिसेस हे घरोघरी जाऊन सेवा करत होते पेशंट लोकांची. कारण महाराज कौर मिरजेचे होते पटवर्धन, त्यांनी त्यांना खास त्याची मुभा दिलेली होती. एवढं डेडिकेशननं सेवा केल्यामुळं महाराजांनी सांगितलं की तुम्हाला ते चर्च बांधायला मी जागा देतो आणि त्याप्रमाणे ती जागा वगैरे दिली. मिरज ख्रिश्चन चर्चचं बांधकाम 1920 सुमारास झालं. ग्रीक स्थापत्य शैलीची छाप असलेलं या मिरज चर्चचं बांधकाम आहे. काळ्या आणि पांढऱ्या गोगाकी दगडात हे बांधकाम करण्यात आलंय. बांधकाम करतेवेळी चर्चवर लावण्यात आलेली ही घंटा इंग्लंडमधून मागवण्यात आली होती. ही घंटा बोटीतून गेटवे ऑफ इंडिया इथं आणली गेली. त्यावेळेस रेल्वेनं खास डब्यात घालून ती या ठिकाणी आणली आणि महाराजांच्या हस्ते त्या घंटेचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालं आणि आज ती घंटा या ठिकाणी अजूनही आहे, त्या अवस्थेत आहे आणि आम्ही त्याची देखभालही करतो. आणि ती घंटा एक जुनी म्हणजे 122 वर्षाची किंबहुना त्यापेक्षा अधिक अशी ही घंटा, ऐतिहासिक अशी घंटा चर्चमध्ये आहे. मिरज चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचं प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणाहून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्चमध्ये येत असतात. ख्रिसमससाठी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. एकमेकांना मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा दिल्या जातात. या चर्चला म्हणजे एवढं मोठं योगदान परराज्यातून आपले ख्रिस्ती बांधव येऊन यांनी इथं सेवा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथं सर्व धर्माचे लोक इथं येऊन म्हणजे श्रद्धेनं प्रार्थना करतात. हे फार मोठं इथलं ह्या चर्चचं वैशिष्ट्य आहे असं मला सांगावंसं वाटतं. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत प्रभू येशूची प्रेमाची शिकवण आणि शांततेचं आचरण अत्यंत आवश्यक आहे. त्याचा अंगीकार प्रत्येकानं केला पाहिजे. तसं झालं तरच खऱ्या अर्थानं जगात शांती नांदेल. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.